अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। राज्य शासनाच्या संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा आणि अपंग योजना या सर्व योजनांसाठी पात्र ठरलेल्या जामनेर तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा आज जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। या सर्व योजनांसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना या प्रसंगी आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते अनुदान वाटप करण्यात आले। यावेळी जामनेर तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्यासह शासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबाजी राघव मंगल कार्यालयामध्ये पार पडलेल्या या लाभार्थी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। या प्रसंगी विविध योजनांसाठी पात्र ठरलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदारांमार्फत संजय गांधी निराधार योजना, त्याचप्रमाणे श्रावण बाळ निराधार योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजना या सर्व योजनांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये जो काही लाभ मिळतो त्याबाबत या ठिकाणी वास्तविक स्वरूपामध्ये माहिती सांगत आहे। जामनेर तालुक्यामध्ये आजपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचे 2207 लाभार्थी आहेत। त्यानंतर सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 1224 लाभार्थी आहेत। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे 9081 लाभार्थी आहेत। इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 1593 लाभार्थी आहेत। तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे 65 लाभार्थी आहेत। असे एकूण 14170 लाभार्थ्यांना आपण या योजनांच्या माध्यमातून लाभ देत आहोत। प्रत्येक योजनेला लाभार्थी जे आहे 600 रुपयाचं अनुदान केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळत असतं। आपण जून 2018 पर्यंत अनुदान हे लाभार्थ्यांना वितरित केलेलं आहे, म्हणजे आपल्याला कुठल्याही महिन्याचं अनुदान लाभार्थ्यांना वितरित करायचं शिल्लक नाही। जून 2018 या महिन्यासाठी आपण 85 लाखापेक्षा जास्त अनुदान या 14,000 लाभार्थ्यांना वितरित केलेला आहे। आपली मागची जी संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक झाली, या बैठकीमध्ये इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 182 लाभार्थी, इंदिरा गांधी अपंग निवृत्ती वेतन योजनेचे 3 लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे 441 लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 438 लाभार्थी, तर संजय गांधी निराधार योजनेचे 427 लाभार्थी, अशा एकूण 1491 लाभार्थ्यांची आपण त्या ठिकाणी निवड केलेली आहे। आणि साधारणतः 1500 लाभार्थी आपण या समितीच्या बैठकीमध्ये लाभ देण्यासाठी निवड झालेली आहे। यामध्ये काही लाभार्थ्यांची निवड झालेली नसते तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी कारण आहे तर कागदपत्राची अपूर्तता असते, सर्व कागदपत्र पूर्ण झालेली नसतात किंवा काही लाभार्थ्यांचं वय हे त्या योजनेमध्ये बसत नाही, हे मेजर दोन काम आहेत कारण आहे। किंवा काही कुटुंबामध्ये सज्ञान आणि कमोती मुलं आहेत, तर अशा लाभार्थ्यांना देखील आपल्याला संजय गांधीमध्ये लाभ देता येत नाही। आपल्यासाठी हे काम करण्याचं
जी सेवा करण्याचं जे काम परमेश्वरी कार्य माननीय आमदार गिरीश महाजन यांनी आम्हाला हे काम दिलं आणि आमच्या माध्यमातून गावच्या माध्यमातून आपण आज या आपल्या सर्वांसाठी आज अनेक महिलांना आपण ज्या महिलांवर काळाने घाबर घातला त्यांच्या परिवारावर अशा माता भगिनींच्या सेवा करण्याच्या निमित्तानं अनेक माता भगिनींना आपण इथं 20,000 रुपयाचे राष्ट्रीय कुटुंब सहाय्य निधीतून आपण त्यांना धनादेश वितरित करणार आहोत. त्याचप्रमाणे आज अनेक जे निराधार होते काही लोक काही मुलं अनाथ झाले काही माता भगिनी या कमी वयामध्ये विधवा झाल्या. मित्र याचं खूप मोठं दुःख आम्हाला आहे की जेव्हा जेव्हा मी पंचायत समितीत बसलेलो असतो आणि माझी भगिनी माझ्याकडे येते माझी आई माझ्याकडे येते आणि पगाराच्या कामासाठी जेव्हा येते जेव्हा तिचं दुःख मी ऐकतो खरंच मनाला खूप वेदना होतात. अशी वाईट परिस्थिती कोणामध्ये येऊ नये म्हणून त्याला कुठेतरी आधार देता यावा त्यांना कुठेतरी आपल्याला कुठेतरी सन्मानानं जगता यावं यासाठी शासनाने अनेक योजना आपल्यासाठी सुरू केलेल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून या आधार देण्याचं काम आपण करतो. गेल्या अनेक वर्षापासून ही समिती अस्तित्वात आहे परंतु समिती अस्तित्वात असल्या असूनही तिथे अनेक दलाल मंडळी आपल्या सर्वांची लुबाडणूक करत होते आपल्या सर्वांकडून पैसे कसे काढता येतील यासाठी ती दलाल मंडळी त्या तहसील कचेरीच्या अवतीभोवती एक जाळं त्यांनी तयार केलेलं होतं. परंतु मी माझे भाऊनी जेव्हापासून मला अध्यक्ष म्हणून या संजय गांधी निराधार योजनेच्या पदावर मला बसवलं आणि आमची सर्व टीम आणि जेव्हापासून त्या समितीचा चार्ज घेतला. मित्र मला खरंच आनंदाने सांगावं असं वाटेल की आपण ही जी दलाल मंडळी त्या तहसील कार्यालयाच्या आवारात फिरत होती ती आपण आता बंद करून टाकली आणि जे दलाल आता सुद्धा तुम्हाला पैसे मागत असतील किंवा सांगतील की पगार मी मंजूर करून दिलाय मला पैसे दे त्याला आपण आपल्या काय पायाची चप्पल काढायची आणि दोन सणासण त्याला लपवून द्यायच्या आणि काही झालं तर माझ्याजवळ घेऊन यायचं त्या अशा कुठल्याही दलालांना आपण कोणी म्हणायचं नाही. संजय गांधी निराधार योजनेचे आपण फॉर्म मोफत वाटतो दर गुरुवारी आपण पंचायत समितीमध्ये हे फॉर्म मोफत वाटतो एखाद्या वेळेस गुरुवारी काही कामानिमित्त मी नसतो तर दुसऱ्या दिवशी आपण ते फॉर्म वितरित करत असतो. परंतु प्रत्येक लाभार्थ्याला जो वंचित आहे दुर्लक्षित आहे निराधार आहे त्या प्रत्येक लाभार्थ्याला आपण लाभ देण्यासाठी अहोरात्र आपले सगळे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील झटत असतात. तुमची का तुमचं एकच काम आहे की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचा प्रत्येक गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचा तो तुमचं काम केल्यास काही निश्चित राहणार नाही. अनेक ठिकाणी जर अशी काही लुबाडणूक होत असली तर निश्चितच आमच्या कानावर घाला आमच्या कानावर घातल्यावर जो जो तुमची लुबाडणूक करेल त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एक रुपयाचा देखील कोणाला आपल्या माध्यमातून कोणालाही एक रुपया आपण द्यायचा नाही हे काम आम्ही मोफत करत असतो अहोरात्र आम्ही या कामासाठी झटत असतो. आपल्या वेगवेगळ्या योजना या माध्यमातून आहेत बऱ्याचदा अनेक लाभार्थ्यांचं असं होतं की शेजारच्या बाईचा पगार आला आणि माझ्यातून आला नाही अशा देखील समस्या आता पुढे तुम्हाला उद्भवणार आहे कारण आता तुमच्या आजपासून पगार मंजूर होणार आहे तुमच्या खात्यात पगार जमा होणार आहे. तर ह्या योजना आपण पहिले समजून घ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत. संजय गांधी निराधार योजनेतून काही पगार मंजूर होत असतात काही इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतून आपले पगार चालू असतात काही जे पगार आहेत ते श्रावणबाळ योजनेतून चालू असतात काही घटस्फोट असतील परितक्ते असतील अशा काही वेगवेगळ्या ज्या योजना आहेत काही राज्य शासनाच्या आहेत काही केंद्र शासनाच्या आहेत या वेगवेगळ्या योजनांसाठी येणारा अनुदान देखील वेगवेगळं असतं. त्यामुळे एखाद्या विधवा महिलेचा पगार गावातला येतो आणि दुसऱ्या महिलेचा येत नाही त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. आता सुद्धा समोरच उघडलं नाही माझ्या सुद्धा पडलेलं सर्व तालुक्यात झालेले लाभार्थी बंधू भगिनी सगळ्या आमच्या आया उपस्थित पत्रकार मित्र आज आपण संजय गांधी श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि
या योजनेच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय कुटुंब दान संस्था योजना 20,000 रुपये त्या आमच्या भगिनीने त्यांचे पती वाढलेले आहेत त्याची कशामध्ये मदत आहे अशा लोकांना 20,000 रुपये तात्काळ मदत त्याची सुरुवात शासनाने केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण जवळपास 1,500 लोकांना पहा 600 रुपये दर महिन्याला आपण घेणे देतोय जवळपास लाभार्थी किती आहे सगळे आपण 480 लोकांना 500 लोकांना आपण राष्ट्रीय गृह लाभ असतो त्यांचे 20,000 रुपये या 2 वर्षा मर्यादित वर्षामध्ये 500 लोकांना घेणे दिले नवीन मंजूर झालेल्या लोकांना आपण घेतो म्हणजे 1,500 1,491 नवीन लाभार्थी पगाराचे आणि कुटुंब अर्थसहाय्याला भरले जवळपास 1,490 लाभार्थी या ठिकाणी होत आहे आपण बोर्ड वेळेच्या संदर्भामध्ये त्याचा निर्णय घेत आणि या ठिकाणी जवळपास 47 कोटी रुपये या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये नुसार भरपाई आपण शेतकऱ्यांना देतोय त्यापैकी 12,61,00,000 रुपये हे आपण झालेले येत्या आठवडाभरामध्ये 15 दिवसामध्ये राहिलेले जे पैसे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि जवळपास परत सर्वात जास्त रक्कम 45 कोटी जवळपास रक्कम आपल्या तालुक्याला बोलवायच्या माध्यमातून जे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी देतोय तर शेतकऱ्याचे अनेक योजना आहेत अगदी वैयक्तिक योजनेपासून सामूहिक योजनेपासून मग विनंती योजना असेल जलती सुभाच्या माध्यमातून शेतातून गोळा करायचं असेल सिमेंट बंधारे करायचे असतील त्याची साफसफाई असेल गाळ करायचा असेल वैयक्तिक लाभाच्या म्हणत असेल स्वच्छता स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शौचालय असतील आमच्या महिलांची सोय म्हणून गॅस वाटप असेल आता घर देण्याचा कार्यक्रम असेल आपला जो ज्याला घर नाही किंवा जमीन नाही अशा प्रत्येक माणसाला आता 3 लाख रुपयाचं घर देण्याचा निर्णय माननीय मोदी सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येकाला घर ज्याला घर नाही ज्याला या 2 वर्षामध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे ही भूमिका त्या शासनाने घेतली आहे आणि प्रत्येक चांगला घर आता 1,15,000 घर नाही 3 लाख रुपये घराचा खर्च या ठिकाणी मिळणार आणि मला वाटतंय हिताचा निर्णय घेणारं सरकार जे या केंद्रामध्ये आहे जे राज्यामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी जे दुःखा कार्यामध्ये या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून सामान्य माणूस आहे शेतकरी माणूस आहे शेतमजूर आहे त्याचं कल्याण कसं होईल त्याचं जीवन सुसह्य कसं होईल यासाठी सर्व प्रयत्न या ठिकाणी सरकारने चाललेले आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पगाराची वाटप करण्यात आले आहे मी या ठिकाणी बघतो की गेले बरेच दिवसापासून पगार किती आहे 600 रुपये महिलेला किती रुपये पगार मिळत आहे 600 रुपये मिळत आहे 600 रुपये म्हणजे 220 रुपये रोज आता 20 रुपये रोजावर तुमचं काय होणार आहे तुम्ही समाधानी आहे का 600 रुपये महिन्यामध्ये 600 रुपये तुमच्या खूप आहेत का 600 रुपये मध्ये काही होत नाही आज महिनाभर करायचं आहे 600 रुपये द्यायचे तर मला वाटतं त्याच्यामध्ये कोणी समाधानी नाही आणि म्हणून ज्या गरजू आहे ज्या लोकांनी कशामध्ये बसताय अशा लोकांना मुद्दा साठी वगैरे मी तुम्हाला लवकरच गोड मागणी देईल या ठिकाणी आपण एका दिवस मीटिंग घेऊ आणि त्या ठिकाणी तुम्हाला गोड मागणी मीटिंग मध्ये सांगेल पुढची जे पण आपण चर्चा करू की त्यावेळेस तुमचा पगार तो वाढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला मोठ्या प्रमाणावर तुमचा पगार आहे मला वाटतंय 2-3 महिन्यामध्ये तो निर्णय घेणार आहे 2-3 महिन्यामध्ये होईल आणि तुम्हाला तुझं या जीवन करता यावं तुम्हाला तुमच्या दीर्घकाळासाठी उपयोग व्हावा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयारी वाटण्याच्या विचारामध्ये या ठिकाणी आहोत आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये आपले या संदर्भातले महिलेला येणारे पैसे वाढणार आहे म्हणजे पुढे आपला कल्पना आहे पुढे काम कसं झालं इथं कशा पद्धतीने मधले दलाल होते किती आता 20 रुपये 5 रुपये आता 10 रुपये 8 रुपये 4 रुपये मधले दलाल यायचे फॉर्म भरून देतो 10 वेळा तुमचे फॉर्म भरले जायचे पण पगार तुम्हाला मिळतो खेळत्या घालून भरून तिथे भाडा खर्च करून ते दलाला पैसे देऊन तुमचे जवळ असं संपून जायचं परंतु तुम्हाला पगार पोहोचत होते आता तुम्हाला दलाला
नाही, कोणाला म्हणायची गरज नाही, कोणाला घरपोच पगार देण्याचं काम या शास्त्राच्या माध्यमातून करायचं आहे. आपण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच फॉर्म कसे बनवता येतील, तर घरपोच माणूस आहे त्याला भेटून आमच्या कर्मचाऱ्यांकडे तुमच्या घरी येतील, तुमचे फॉर्म भरून घेतील आणि तुम्हाला पगार कसा दिला जाईल या दृष्टीने त्या ठिकाणी आता प्रयत्न सुरू केलेला आहे आणि आपण त्याच प्रयत्नातून त्या ठिकाणी पगार मिळत आहे. आणि म्हणून माझ्याकडे विनंती आहे की भविष्य काळामध्ये आपण कुठल्याही दराला नाही जाऊ नका, कुणाला विरोधकामध्ये पगार तुकडा म्हणून आपल्या भागाच्या भारतीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, जनकार्यकर पक्षाचे आपले पंचायत सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, आपल्या गावचं सरपंच आपला मुख्य कार्यकर्ता आहे, जरा तरी जाऊन सांगा नाही तसं माझ्या घरापर्यंत या. परंतु आता दलालाकडे जाऊ नका, दलाल पास करता आरोप अजिबात देऊ नका, त्याची गरज नाही आणि देऊन सुद्धा तुमचं काम होणार नाही. तरी पण स्वतःची कौशल्य करून घेऊ नका एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून करणार आहे. आज 300,000 रुपयापर्यंत भेटी वाट, मग 500 रुपयाचं 500 रुपयाला 2 वर्ष पर्यंत मदत केली. सरकारने निर्णय घेतला, अकस्मात कोणाचा मृत्यू झाला, एखादा आमचं बांधव आहे, तरुण कार्यकर्ता आहे, वयस्कर आहे, मध्यमवयीन आहे, ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, शेतामध्ये गेला, कुठे काही घातपात झाला, असं मृत्यूमुखी पडला, आजाराने पडला, तो जर गेला तर घरची आमची भगिनी असते, मुलं असतात, हे बेसारा होता. आणि म्हणून तात्काळ सोडत करून 20,000 रुपये दिल्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून 20,000 रुपये त्याला या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी वाटप केले जातात. आजही त्याचा एक भाग म्हणून आपण एक महिलांचा भगिनीचा विषय घेतो आहोत. पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना या ठिकाणी शेळी मिळणार आहे. आपल्या प्रत्येकाला आता स्वयंपाक करता यावा, कुणाला याचा सरपंच गरज नाही, घूर पोटामध्ये घ्यायची गरज नाही, उगरपासायची गरज नाही आणि म्हणून प्रत्येकाला गॅस देण्याची योजना सरकारने आखली केलेली आहे. मला वाटतं तालुक्यामध्ये मला आता सांगता येणार नाही, परंतु प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येत हजारच्या संख्येमध्ये गॅस वाटप आपण आपल्या केंद्रावरून त्या ठिकाणी होते. अजून काही झाले असते तुमच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला गॅस वाटप करण्यात आलं आहे. पूर्वी गॅस भरण्यामध्ये लॉटरी लागल्यासारखं आहे, 16,000 गॅस कनेक्शन आपण या ठिकाणी वाटले तालुक्यामध्ये. अजूनही एक कुटुंब आहे की त्यांच्याकडे गॅस नाही आहे, त्या चुलीवर स्वयंपाक करताय, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण गॅस देणार आहोत. पूर्वी गॅस भरण्यामध्ये लॉटरी होती, चांगल्या घराला 4-5 वर्ष मिळतील रुपये धावण्यात होत होतं. मला होतं माझ्या एकट्यामध्ये गॅस भरताना आमच्या अगदी वाईट झाली होती, बाकी 6 वर्ष मी गॅस तो नंबर लागला होता आमचा गॅसचा, 6-7 वर्षाच्या गॅस आला किंवा आमच्या दिवाळी झाल्यावर भेटतो, आमच्या घरामध्ये गॅस आला, आमच्या घरामध्ये गॅस आला, पैसे भरून सुद्धा आपण गॅस मिळत नव्हता. परंतु मोदी सरकारने जो निर्णय घेतला, आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला की आमची एकही मागणी आता बदलून जाणार नाही, तो धूरपोटात येणार नाही. म्हणजे माणूस जेव्हा 50 सिगरेट पितो तेवढा धूरपोटामध्ये घेतो, जेवढे ते फुफ्फुस खराब होतात तेव्हा एकदा स्वयंपाकपुरातली वगैरे होईल, डोळ्यामध्ये धूर घेते, पोटामध्ये धूर घेते, त्याचे शेपडे खराब होत आहेत, त्या टी व्ही सारखे रोग होत आहेत, हे सगळं थांबवण्यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतला. त्याचं या पुढच्या काळामध्ये कोणीही सरपंचावर स्वयंपाक करणार नाही. आमच्या प्रत्येक घरामध्ये आमच्या बहिणीकडे तो झोपडीतला असेल, शेवटचा पण असेल, त्याच्या घरामध्ये काही नसेल, परंतु त्याला मोफत गॅस देण्याची योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतली आणि या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना देशामध्ये गॅस मिळतोय. आपल्या तालुक्यात 16-17 हजार कनेक्शन देऊन झालेले आहेत, अजून ते वाटप चालूच आहे, सततही चालू आहे. शेवटच्या माणसाला गॅस मिळेपर्यंत त्या ठिकाणी आम्ही स्वस्त बसणार नाही, शेवटच्या माणसापर्यंत आम्ही ते गॅस पोहोचवणार आहे. एक अशी अतिशय लोकाभिमुख योजना मोदी सरकारने या ठिकाणी घेतली. अगदी मुक्त गाव करा, स्वच्छ भारत अभियान करा आणि म्हणून मोदी सरकारने पुढाकार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगितलं की गावातली गॅस दूर करा, गावात कोवरा येत आहेत, आजार पसरत आहेत, याचं कारण काय? ही अखंडारी गावाच्या पूर्वेला माणसं, पश्चिमेला बाया, मध्ये आमचं गाव किंवा सकाळी जातो सगळे वाटेल तुझी घालच्या ठिकाणी बघा, संध्याकाळी जातो वाटेल तुझी घालच्या ठिकाणी असते, सगळे कुठे रस्त्यावर आम्ही त्या ठिकाणी बसतो. मला वाटतं ते थांबण्याची गरज आहे. मोदी कायदेशीर पुन्हा आहे, तुम्हाला बाहेर रस्त्यावर बसता येणार नाही, हे बाहेर बसायचं तर तिघांच्या माशा बसतात, त्यांना घरातून नाला बसतात, त्यातून वाटेल दुसरे लोक होत आहेत, डेंग्यू झालेले होत आहेत, मलेरिया होतोय, टायफॉइड होत आहे, दवाखान्याकडे 50,000 रुपयांवर खर्च करावे लागत आहे, काही केसेस दगावत आहे, हे जर टाळायचं असेल तर हे सगळ्या आगळदारांना प्रत्येकाला शौचालय, प्रत्येकाला शौचालय शास्त्र घेतलेलं आहे, त्या शौचालयाचा वापर करा. हे राज्याला 1,000 रुपये बालकांना 1,000 रुपये आपण शौचालयाला देतो या ठिकाणी. पंचायत समितीच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावाला, प्रत्येक घराला त्याच्याकडे शौचालय असेल त्याला शौचालय देतोय. म्हणजे आपण हात म्हणून विनंती आहे की आपण शौचालयाचाच वापर त्या ठिकाणी करावा. बाहेर जाऊ नका, बाहेर बसू नका, आमच्या महिला उठतात बाहेर पण बसत आहेत, मात्र उठताय सभा घेतली चालते, आपण सगळे बाहेर. मला वाटतं थांबवण्याची गरज नाही.
आपली पुढची पिढी जर सशक्त करायची असेल, आरोग्याच्या दृष्टीने सशक्त करायची असेल, या सगळ्या आजारातून मुक्त करायची असेल, मला वाटतं की या ठिकाणी आपल्याला त्या आजारात कृती करावी लागेल. माझं गाव आहे ते स्वच्छ कसं राहील, गावात गटारी वाहत आहेत, मच्छर होत आहेत, डास होत आहेत, माशा होत आहेत, त्या लोकांनी चावत आहेत, चक्कर मूळ होत आहेत, चक्कर आजार होत आहेत, मला वाटतं हे आपल्याला थांबावं लागणार. आणि म्हणून माझं गाव स्वच्छ कसं राहील, माझ्या घरासमोर चालेल चालेल मी व्यवस्थित कशी करतो, कसला आठवण पडलाय, पाणी जाते पाणी पडायचं आहे, आपण काही फळांचं काम करतो का, फरक काय पडतोय. मला वाटतं ते स्वच्छ करण्याची जबाबदारी आपली सगळ्याची आहे, सगळ्यांची आपली आहे. त्याच्यामुळे कोणी काढून ग्रामपंचायत तुम्ही कसं काय करू, कसे ग्रामपंचायत करा, माझ्या घरामध्ये मी त्याला सांगतो म्हणजे पाणी बाहेर होऊन जाईल, कुठेतरी खड्ड्यामध्ये जाईल, कोण खड्ड्यामध्ये जाईल, हे करण्याची आवश्यकता आहे. आपलं गाव जर स्वच्छ राहिलं, आपला गाव जर व्यवस्थित राहिलं, तर आपण स्वच्छ राहू, आपलं आरोग्य स्वच्छ राहील, आपलं आरोग्य चांगलं राहील, ही भूमिका प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. अशा अनेक गोष्टी मोदींनी आपल्याला दिल्या, माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिलेल्या आहे, शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक योजना, कर्जमाफी आपण खरेदी केली, तूर आपण खरेदी केली, हरभरा आपण खरेदी करतोय, परवा अतिशय सर्वात महत्वाची घोषणा माननीय पंतप्रधान यांनी खरेदी केली, आता शेतीमालाला बिरपट भाव, उद्यापासून कालपासून ही घोषणा अमलात आली, आता शेतकऱ्याचा उत्पन्न जो आपण दिलेला आहे त्याच्यापेक्षा दीडपट भाव, म्हणजे आता कापसाला 8500 रुपये भाव हमी भाव आहे, आता 8500 रुपयामध्ये पुन्हा 16 रुपये वाढतील, आता 5500 रुपये हमी भाव शेतकऱ्याला घेणे घेणार आहे. मला वाटतं शेतकऱ्यांचे अनेक हितापासूनची मागणी होती की कापसाला आता 8500 रुपये भाव तोडत नाही, आता दीडपट भाव, म्हणजे आता परत त्याच्याकडे 1500 रुपयाची भर पडणार आहे आणि 5500 रुपये हमी भाव आता शेतकऱ्याला या केल्यानंतर द्यावाच लागणार आहे. मग सगळ्या बाबतीमध्ये मक्याचे भाव वाढले, किंवा सोलापूरचे बाराचे वरून ज्वारीचे भाव वाढले, तुरीचे भाव वाढले, मक्याचे भाव वाढले, 5500 रुपये तूर, तुरीला 5500 रुपये क्विंटल भाव मिळाला. मला वाटतं हे स्वप्नासारखं आपल्याला वाटत असेल, स्वप्नासारखं वाटत आहे. शास्त्र सांगितलं होतं की दीडपट भाव मिळतो, आज मोदींनी घोषणा केलेली आहे. मला वाटतं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चेतन जाण्याचं काम मोदी सरकार या ठिकाणी करत आहे. उत्पन्न दुप्पट कसं होईल यासाठी आपले प्रयत्न चाललेले आहेत. शास्त्र घोषणा केली मोदींनी की या पुढच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं, या शेतामध्ये 10000 रुपये तुम्हाला उत्पन्न मिळतंय की नाही, त्या शेतामध्ये 20000 रुपये कसं मिळेल, चांगलं बियाणं तुम्हाला मिळणार, चांगलं खत तुम्हाला मिळणार, मातीचं परीक्षण मिळणार आणि सिंचनासाठी पाणी मिळणार, पाणी दिलं उत्पन्न दुप्पट तिप्पट चौपट झाल्याशिवाय राहत नाही. कोरोनावर शेतीवर आपल्याला अवलंबून राहिलो, शेतामध्ये काही घातामध्ये आपण सगळे शेतकरी आहोत, पावसाचं पाणी केव्हा पडेल, किंवा पिकाला मिळेल, ते कसं वाढेल, या विवंचनेमध्ये आपण असतो. परंतु आता शेतीच्या पाण्याचा व्यवस्था कामा नाही, प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे ही भूमिका शासनाने घेतली. म्हणून धरणांच्या माध्यमातून आपण वाघोड धरणांच्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. आपण नागपूर योजना 2024 सुरुवात होईल, आपण आपल्या तालुक्यामध्ये हातभर तापीचं पाणी म्हणून आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी येतोय, पाचोरा तालुक्यामध्ये ते पाणी येतोय आणि प्रत्येक शेतीला पाणी कसं मिळेल यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे शेतकरी उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, ज्याला 10 मिनिटं कापूस होऊन त्याला 20 मिनिटं कापूस झाला पाहिजे, तर 4000 रुपये भाव मिळवले, आता त्याला 5500 रुपये भाव मिळायला पाहिजे, ते देण्याचं काम ही भूमिका या शास्त्रीय प्रभाग निर्णय करून घेतलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे शास्त्र आणि सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणारं सरकार, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणारं सरकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार, शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याचा अवलंब आपण करा, त्याचा पाठपुरावा आपण करा. अनेक योजना आहेत ती आपल्याला माहीत नाही, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला घटपूर सूत्र देणार आहोत सगळ्यांना की शासनाच्या योजना काय काय, कुठल्या कुठल्या योजनेवर तुम्ही बसताय, कुठल्या कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे, या सगळ्या योजना मी पत्र छापून तुमच्या घरापर्यंत प्रत्येक घरापर्यंत गावाबाबत घेण्यामध्ये या ठिकाणी घेणार आहोत. आणि आपण ज्या योजनामध्ये बसत असाल त्याचे फॉर्म भरून, त्याचे अर्ज करून आपण त्या योजनेचा लाभ घ्यावा, त्याची गरोदर मातांपासून दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासूनच भगिनी असेल तिला खायला चांगलं मिळायला पाहिजे, तिची गरज चांगली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, पोटातला पाय सशक्त असला पाहिजे, त्याचं कुपोषण होता कामा नये. आणि म्हणून गरोदर महिलांपासून अगदी सुरुवातीपासून सगळ्यांना फॉर्म फी भरल्यापासून ती बाळाचं झालं सुद्धा 3-4 महिन्याची काळजी घेणं, तिला घरपोच पैसे पाठवणं, त्या सगळ्या योजना शासनाने या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. अनेक योजना झाल्या, मला 50 योजना सांगता येतील, 50 योजना या सरकारने या केंद्र सरकारने राज्य सरकारने सुरू केलेल्या आहेत. सगळ्यांचा उल्लेख मी करणार नाही, कारण आपण सगळ्यांना उद्योग झालेला आहे, मलाही या ठिकाणी उद्योग झालेला आहे. म्हणून जास्त वेळ मी आपला या ठिकाणी घेणार नाही,
परंतु पुन्हा मी आपल्याला सांगेल की आपण या सगळ्या योजनेचे लाभार्थी आहात. पदार्थ होत असतो याची मला कल्पना आहे. तो वेळ गावा या सगळ्यातल्या पर्यंत राहते. एखाद्या वेळेला दोन दिले पर्यंत पगार एकत्रित असतो. अडचणी असतात, तांत्रिक अडचणी असतात, तरी तो पगार वेळेत कसा होईल यासाठी निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. पुढच्या दिवशी तुम्हाला अजूनही सांगेल की आपलं गाव स्वच्छ ठेवा, आरोग्याची काळजी घ्या. आणि फारच आरोग्य बिघडलं तर आमच्याकडे या. तुम्हाला कल्पना आहे की तालुक्यामध्ये आपण सगळ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतलेली आहे. कुठलंही ऑपरेट असेल, डोळ्यांचा ऑपरेट त्यामध्ये किती पेशंट केले असतील, हजार संख्येमध्ये आपण पेशंट केले, सगळ्या सर्वांचे ऑपरेट आपल्याला घेऊन केले. आपण मुंबई सारख्या ठिकाणी जायचं असेल, पुण्याला जायचं असेल, हार्ट त्रास असेल, किडनी त्रास असेल, कॅन्सर असेल, पाठीचा त्रास असेल, अपघात झाला असेल, कुठलाही त्रास तुम्हाला असेल, तुम्हाला 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख किती खर्च लागू द्या. खिशामध्ये 10,000 रुपये असतील घरामध्ये, पण 10,000 रुपये खर्चा कसेल तुम्ही फक्त आमच्यापर्यंत या. मुंबईला देव करण्याची जबाबदारी, तुम्हाला तिथे बरोबर घराबद्दल आणण्याची जबाबदारी ही आपण स्वीकारलेली आहे. आणि वर्षानुवर्ष गेली आपण 20 वर्षापासून जेव्हापासून तुम्हाला आमदार केलं तेव्हापासून आपण सेवा अविरत सुरू ठेवलेली आहे. आता तर मी त्या खात्याचा मंत्री आहे. जलसंपदा खात्याबरोबर वैद्यकीय शिक्षण खातं माझ्याकडे आहे, सगळे हॉस्पिटल माझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणून आपण हे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे. जळगाव असेल, जळगाव ऑफिस आहे, आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, त्यांना फोन करा. आपल्या कार्यालयात तिथून व्यवस्था होते, तिथे होत असेल. औरंगाबाद जायचंय, गाडीची व्यवस्था होते. पुण्याला जायचंय, गाडीची व्यवस्था. मुंबईत जायचंय, मुंबईला जा. त्या ठिकाणी माणसं आहेत, तिथे सगळे कागदपत्रे आम्ही जमा करू, पैशाची व्यवस्था आम्ही करू, तुम्हाला बरं करून ऑपरेट करून घरी आणण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून काळजी करू नका. दुर्दैवाने आपल्याला पसायचा आला तर फक्त आमच्यापर्यंत या, आपल्या कार्यालयापर्यंत या. त्या प्रमुख लोकांना सांगा, त्या गावातल्या प्रमुख भाजपचे कार्यकर्ते सांगा, भारतीय जनता पक्षाच्या किंवा असा असा त्रास आहे. तुमच्या घरात असेल, गावामध्ये असेल, गल्लीत असेल, बाहेरच्या गावात असेल, तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, महाराष्ट्रात तुमचा राजा कुठे असेल, तर फक्त महाराष्ट्र रहिवासी पाहिजे. त्याला आपण या ठिकाणी मुंबईला देऊन बरं करून देऊन तुमच्या घरापर्यंत आणण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सांगेल की आपण चिंतित आहोत. दुर्दैवाने आपण कुठलाही प्रसंग आला तर घाबरून जाऊ नका. आम्हाला त्याची खबर बात द्या. एवढंच त्या प्रतिनिधीने सांगेल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.